कायदा हा लोकांसाठी असतो, लोकांच्या भल्यासाठी असतो. लोक कायद्यासाठी नसतात. उद्या लोकच राहिली नाही तर कायदा काय कामाचा आहे? अब्दुल सत्तारजी, तुम्हाला त्या प्लॉटच्या बद्दल जे तुम्हाला मिळणार होता नफा, त्याच्यापेक्षा जास्ती मिळणार नफा, म्हणजे पैशामध्ये नाही, आपल्या जागेमध्ये. म्हणजे आयुष्यामध्ये कधी मी कुणाचं नुकसान केलं नाही, आयुष्यात, माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मी देण्याचंच काम केलंय, दोन्ही हाताने देत आलो. आता सुरू झालेलं काम या इमारती पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही. हा शब्द हा एकनाथ शिंदेचा केला. कोण करेल, कोण करेल? मागितलं पाहिजे आपण, विनंती केली पाहिजे आपण. आपण ताट होऊन चालणार नाही, आपण कडकसिंग बनून चालणार नाही, कोण आणून देणार नाही तुम्हाला. आणि आजच्या या प्रसंगी उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मगाशी आपले रवींद्र चव्हाण होते, कृषी मंत्री अब्दुल सत्तारजी, खासदार कुमार केतकरजी, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकरजी, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के, संजय मोरे, मीनाक्षीताई शिंदे, आयुक्त अभिजित बांगर, डॉक्टर संजय मुखर्जी, महाप्रीचे बिपिन श्रीमाळी, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, संजय देशमुख, अर्जुन खोतकर, कैलास शिंदे, हापीज कॉन्ट्रॅक्टर, व्यासपीठावर खूप माणसं आहेत, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, आणि ज्यांनी या सर्व कार्यक्रमासाठी मदत केली, ते मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवजी असतील, नितीन करीर, इकबाल सिंग चहल, भूषण गगराणी, अनिल डिगीकर, संजीव जयस्वाल, बिपिन शर्मा, एकनाथ डवले, अभिजित बांगर ते इकडे आहेत, सर्व मान्यवर. खरं म्हणजे मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, कारण एवढ्याच खूप लोकांनी याला सहकार्य केलं. ज्यांनी प्लॉट दिले त्यांचाही आपण सन्मान केला. त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन इकडचा प्लॉट आपला फर्थ इंडिया दोस्तीचा आहे, बाजूचा फेरोडा आहे, नेपच्यून आहे, बुश आहे, रबर इंडिया मिळेल आपल्याला, पलीकडचा बीएमसीचा मिळाला आपल्याला, केळकर कंपनीचा आपल्याला मिळतोय, हे सगळं असं स्वप्नवत वाटणार. मलाही स्वप्न वाटत होतं, काय होणार, कसं होणार क्लस्टर, आणि लोकांना तर इकडेच घर पाहिजे. ट्रॅन्झिट कॅम्पची अवस्था आपण पाहतोय, एकदा ट्रॅन्झिटमध्ये गेला की तो ट्रॅन्झिटमध्ये राहतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये हे क्लस्टर होणार कसं, असा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत होता. मला आठवत आहे राज्यामध्ये झोपडपट्टी पुनर्विकासासाठी SRAची योजना आपण सुरू केली, पण अनधिकृत इमारतीसाठी कुठली योजनाच नव्हती. आणि त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, त्यांना आम्ही सांगितलं, माझ्याबरोबर ते प्रताप सरनाईक बसलेले आहेत, संजय केळकर आहेत, अनेक लोकप्रतिनिधी, आम्ही अनेक आंदोलनं सभागृहात केली, अनेक वेळा आम्ही निलंबित झालो, रस्त्यावर देखील लढाई केली, इथून आझाद मैदानला मोर्चा पण नेला, हे सगळं केलं, पण शेवटी काय, योजनाच नाही. बोले अधिकृत इमारती असतील तर आपण त्याला त्याची पुनर्विकास योजना करू शकतो. मी त्यांना म्हणालो हे अधिकृत नाही, अनधिकृत इमारती आहेत, ह्या गरजेपोटी बांधल्यात,
मगाशी केळकर साहेब म्हणाले की कशा त्या इमारतीवरून वरून माणसं इकडची तिकडे जायची, आजही ती परिस्थिती किशननगरला आहे. आजही इथून या इथून या घरातली आपली महिला भगिनी भाजी दुसऱ्याच्या त्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये देते अशी, आणि वरून उड्या मारतात इकडे तिकडे पोरं. मला वाटतंय का मंग्या कुठे गेला, त्याचे सिनेमाचे इथं शूटिंग पण केली आहे. हे सगळं आहे, हे सगळं चालू आहे. मी सांगितलं त्यांना इमारती अनधिकृत आहे, परंतु त्यात राहणारी माणसं 100% अधिकृत आहेत. त्यांचा जीव आणि अधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या जीवात काय फरक आहे का? निर्णय तर घ्यावाच लागेल. कायदा हा लोकांसाठी असतो, लोकांच्या भल्यासाठी असतो. लोक कायद्यासाठी नसतात. उद्या लोकच राहिली नाही तर कायदा काय कामाचा आहे? असा आर्त सवाल मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांना केला. आम्ही त्यांना त्यांचा रास्ता रोको केला, सभागृह बंद पाडलं. मगाशी म्हटलं मी निलंबित झालो आम्ही, तेव्हा त्या सभा त्या क्लस्टरला तत्वता मान्यता दिली. त्यानंतर 2014 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले, त्यांच्या मंत्रिमंडळात पहिला मी विरोधी पक्ष नेता होतो, तेव्हाही मी भांडलो. पण मी नंतर सरकारमध्ये गेल्यानंतर मी त्याच्यावर खूप त्यांना सांगितलं की आपण याच्यावर मार्ग काढला पाहिजे. त्यांनी अभ्यासपूर्वक त्याची सगळी बारकाईने त्याचा अभ्यास केला, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, अनेक त्रुटी होत्या, त्याच्यातल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी नगरविकास खात्याचा मंत्री झालो. शेवटी मी ज्यांची नावं घेतली मगाशी, त्या सर्व अधिकाऱ्यांना मी म्हणालो की आपल्याला याच्यामध्ये निर्णय घेताना कायदा करताना तो कायदा नियम कागदावर राहता कामा नाही, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, तरच त्या कायद्याचा आणि नियमाचा उपयोग लोकांना होईल. नाहीतर सरकार कुणासाठी पाहिजे, कायदा कुणासाठी पाहिजे, हे कुणासाठी असतं? ह्या सगळ्या गोष्टी करत 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 त्यातल्या देखील त्रुटी दूर केल्या. आणि हे करत करत आपण मग त्यानंतर जागा पाहिजेत. इथे कृषी मंत्री बसलेत, मी एकदाच फक्त त्यांना सांगितलं, कृषी मंत्री महोदय आपल्याला या ठिकाणी हा प्लॉट लाखो जे धोकादायक इमारतीत राहतायत त्यांना आपल्याला द्यायचं आहे. त्यांनी काही न म्हणता लगेच सही करून ताबडतोब आपल्याला प्लॉट देऊन टाकला. आपण MIDCचे संजय आपले उदय सामंत त्यांनी आपल्याला तातडीने प्लॉट दिला. आणखी कोणी दिला रे सचिन? BMC चहल यांना मी फोन केला. आता कसं आहे, पूर्वी मी अनेक वेळा फोन करायचो तर बघतो करतो म्हणायचो, आता मुख्यमंत्री असल्यामुळे धडपण फटाकन करायला. चहल यांनी पण देऊन टाकला ITIचा प्लॉट. आपण कुणाचं नुकसान करत नाही. जे आता प्लॉट ज्यांनी दिलेले आहेत त्या प्लॉटच्या बद्दल अब्दुल सत्तारजी तुम्हाला त्या प्लॉटच्या बद्दल जे तुम्हाला मिळणार होता नफा त्याच्यापेक्षा जास्ती मिळणार. नफा म्हणजे पैशामध्ये नाही, आपल्या जागेमध्ये. त्यामुळे तुम्हाला माहित आहे मी कुणाचंही कधी नुकसान केलं नाही. माझ्या आयुष्यामध्ये कधी मी कुणाचं नुकसान केलं नाही, आयुष्यात, माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये. मी देण्याचंच काम केलंय, दोन्ही हाताने देत आलो. आणि मला आता हे क्लस्टर माझं स्वप्न आहे. माझं 1997 मला आठवत आहेत ते दिवस, साईराज इमारत पडली, तिथले दोन माणसं आपण जोडपं इथं पूजेला आणलं होतं, त्यांनी पूजा केली, त्यांच्या हातचे केतकर साहेब आपण पूजा केली. रामला मी सांगितलं त्यांना बोलो बाबा. आणि मला आठवत आहेत ते दिवस, साईराज इमारत पत्त्यासारखी कोसळली, पत्त्यासारखी 18 लोक मेली त्याच्यामध्ये, महिला भगिनी होत्या. आम्ही त्यांना अगदी कार्यकर्ते म्हणून आम्ही तिथं काम करत होतो, त्यांना बाहेर काढण्याचं जीवन. हा 5-6 दिवस आम्ही तिथे दिवस रात्र बचाव कार्य केलं. एक लहान बच्चू तिथून काढावं लागलं आम्हाला. काय परिस्थिती असेल ते मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं. आणि तेव्हापासून त्या क्लस्टरच्या मागे लागलो. मला ते दिवस आठवत आहेत.
18 लोक निष्पाप बळी त्या इमारतीच्या खाली ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अशा अनेक इमारती कोसळल्या, अशा अनेक इमारती कोसळल्या आणि 18 लोक त्या साईराज मध्ये गेल्यानंतर काय त्या कुटुंबियांच्या आर्त किंकाळ्या होत्या. ते आजही माझ्या कानी ते शब्द आहेत, आजही त्यांच्या किंकाळ्या आहेत, मी विसरू शकत नाही. मी आज राज्याचा मुख्यमंत्री असलो तरी मी एक संवेदनशील एक कार्यकर्ता आहे. मी त्याच दिवशी, मला आठवत आहे, नागपूरला अधिवेशन सुरू होत, नागपूरचं अधिवेशन होत, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. आम्ही जाऊन तिकडे उपोषणाला बसलो. माझ्या बरोबर, मला आठवत आहे, संजय मोरे होता, रवी फाटक, अशोक वैती, विजय पडवळ, बाळा घाग, आत्माराम थोरात, राजन किने आणि अनेक लोक होते. तेव्हापासून ती लढाई सुरू झाली. मला मोदा जोशी आठवत आहेत, मोदा जोशी आम्हाला भेटायला आले होते. अनेक लोक होते, मी सगळ्यांची नावं घेत नाही. आणि तेव्हाचा हा संघर्ष सुरू. शेवटी हा संघर्ष तेव्हापासूनचा म्हणजे 97 आणि आज 2023, 27 वर्ष हा संघर्ष आम्ही केला. दर पावसाळ्यामध्ये आम्ही देवाकडे प्रार्थना करायचो, तेव्हा आम्ही नगरसेवक होतो. आपल्या वार्डातली इमारत पडू नये, आमदार झालो मतदारसंघातली इमारत पडू नये असं देवाकडे आम्ही धावा करायचो. पण दुर्दैवाने ते अति धोकादायक इमारती त्या पावसाळ्यामध्ये एकाच दुसरी इमारत तर पडायची आणि आम्ही उघड्या डोळ्याने ते पाहत राहायचो. कशाला पाहिजे ती आमदारकी? मग तुम्ही पाहिली चित्रफित सभागृहामध्ये. सभागृहामध्ये आम्ही गेल्यानंतर सभागृहात आम्हाला सभापती अध्यक्ष त्यांनी थांबवलं. आम्ही बोलो का थांबणार, आम्ही किती थांबणार, किती बळी पाहणार, आणखी किती बळी घेणार सरकार, याचा कुठेतरी सोक्षमोक्ष लावला पाहिजे. या आमदारकीचा उपयोग काय जर आम्ही उघड्या डोळ्याने आमच्या मतदारसंघातले लोक मरतात पाहत असू? मग मी शेवटच्या टोकाची भूमिका घेतली. तुम्ही निर्णय घेणार नसाल तर एकनाथ शिंदे विधानसभेच्या गच्चीवरून खाली उडी मारून आत्महत्या करेल. सगळ्यांची धावाधाव सुरू झाली. शेवटी माझ्याकडे काय पर्याय नव्हता. माझे सर्व साथी सोबती सहकारी माझ्या सोबत होते. आमचा वैयक्तिक कुठलाही काही स्वार्थ नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये येत 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 इथपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि मग ते क्लस्टर, काही लोक म्हणायचे क्लस्टर काय, क्लस्टर काय, क्लस्टर काय माहिती. मी काय आर्किटेक्ट नव्हतो, पण मला एवढंच कळायचं, हाफिजबाई इथे आहेत, एवढंच मला कळायचं की एक इमारत आपली धोकादायक आहे, ते ती बांधून काय उपयोग होणार नाही, कारण इमारती चिटकून उभ्या राहिलेल्या आहेत, ते बांधणं शक्य नाही. याचा अर्थ 10-20 इमारती एकत्र करून आपल्याला बांधाव्या लागतील. मग 10-20 इमारती एकत्र करणं म्हणजे काय? समूह विकास, मग क्लस्टर. माझी तेव्हा टिंगलही झाली, क्लस्टर काय, क्लस्टर कसलं क्लस्टर? मी म्हणालो बाबा मला कळतंय तेवढं मी बोलतोय. आणि मला या ठिकाणी आपल्याला सांगायला समाधान आणि अभिमान देखील वाटतोय की खऱ्या अर्थाने ते क्लस्टर 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 आणि शेवटी क्लस्टरला मान्यता अधिकृतपणे मिळाली. आणि काही लोक म्हणाले हे व्यवहार्य नाहीये, हे होणार नाहीये. मग मालकी हक्काचा वाद आला. काही लोक म्हणाले तुम्हाला भाड्याने मिळणार. मला आठवते कुठली तरी निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये प्रचार सुरू झाला, अरे तुमचं हक्काचं घर जाणार आणि तुम्हाला भाड्याने मिळणार. मी तातडीने, मला वाटतं कोण तेव्हा अधिकारी, करीर होते, नितीन करीर,
मी त्यांना सांगितलं बाबा अशी माझी अडचण झालेली आहे आणि इकडे वेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी तातडीने जीआर काढला मालकी हक्काचं घर देणार म्हणून. मालकी हक्काचं संजय देशमुखने देखील खूप याच्यामध्ये काम केलं. त्याच्या सगळ्या टीमने चांगलं काम केलं आणि मला याच्यामध्ये मदत केली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी. आणि त्यांनी माझी तळमळ पाहिली. मी तेव्हा मंत्री होतो त्यांच्या सरकारमध्ये. आज ते येणार होते. त्यांचा नागपूरला मोदी साहेबांनी दिलेला कार्यक्रम असल्यामुळे ते या कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. आज मी मुख्यमंत्री आणि ते आज उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही दोघं काम करतोय आणि त्यांचाही सिंहाचा वाटा या क्लस्टरच्या पाठीशी आहे. क्लस्टरच्या मागे त्यांनीही देखील अनेक त्रुट्या ज्या होत्या त्या दूर करण्याचं काम या ठिकाणी नक्की केलेलं आहे. आणि म्हणून आज आपण जे अनेक लोकांना वाटायचं, अनेक लोक म्हणायचे की निवडणुका आल्या की एकनाथ शिंदे क्लस्टर काढतो बाहेर, पण आता निवडणुका नाहीत पण क्लस्टर सुरू झालेला आहे. पण क्लस्टर सुरू झालेला आहे, प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे. आणि आपल्या मी मुखर्जी आणि बांगर यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मी सांगितलं तुमच्या शिडकोमध्ये जे क्वालिटीचं काम तुमच्याकडे सुरू आहे तशाच प्रकारच्या क्वालिटीचं किंबवना त्याही पेक्षा चांगलं काम आमच्या या गोर गरीब जनतेला आपण द्यायचं आहे. आणि नारळ फोडायचं नाही, प्रत्यक्ष काम सुरू करायचं. बीजे शिर्केची माणसं इथे आहेत. आता सुरू झालेलं काम या इमारती पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही हा शब्द हा एकनाथ शिंदेचा. आणि मला वाटतं आज आपण किती 10,000 पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 घरांची निर्मिती आपण करतोय पहिल्या टप्प्यात. हा ऐतिहासिक निर्णय आहे, हे ऐतिहासिक काम आहे. आणि मग टप्प्या अनेक टप्पे आपले आहेत. जवळपास 45 URP आहेत, बरोबर ना. किती टोटल आपली एकर जमीन आहे? 1500 हेक्टर जमिनीवर हे क्लस्टर आपण राबवणार आहे. मला वाटतं देशातलं नाही आशिया खंडातले सगळ्यात मोठं क्लस्टर योजना असणार आहे. फक्त इमारतीला इमारत उभी राहणार नाही, त्या इमारतीमध्ये मोकळी जागा असेल, मैदान असेल, गार्डन असेल, त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा असतील. एक नियोजित शहर या क्लस्टरच्या माध्यमातून उभं करण्याचं स्वप्न आपलं. आणि म्हणून माझ्या आयुष्यातला आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा दिवस आहे, सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. परंतु आज मी आजच्या भूमिपूजन आणि कामाने सुरुवात झाली याच्या समाधानी नाही. माझ्या आयुष्यात सगळ्यात परमोच्च आनंदाचा क्षण आणि दिवस ज्या दिवशी असेल या सर्व बसलेल्या माणसांना मी या घराची किल्ली चावी ज्या दिवशी देईन तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा असेल. चावी दिल्यावर बोल ना जिंदाबाद. आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो की टप्प्याटप्प्याने आपण पुढे जातोय. मगाशी केळकर साहेब म्हणाले अधिकृत इमारतींचा आपण विषय काढल्यानंतर मी आयुक्तांना सांगितलं अधिकृत इमारतींना ऐच्छिक समविकासाला आपण संधी द्या. त्यांना वाटलं या क्लस्टरमध्ये फायदा आहे, नक्की त्यांना येऊ द्या. त्यांना वाटलं आपली इंडिव्हिज्युअल बिल्डिंग बांधायची आहे, बिल्कुल बांधू द्या. त्याचबरोबर SRA आणि क्लस्टर यामध्ये फरक एवढा आहे की SRA मध्ये सगळ्यांना घरं देता येत नाहीत, वरच्याला घर देता येत नाही, पण क्लस्टरमध्ये केळकर साहेब जेवढे लोक असतील त्या सगळ्यांना घरं यामध्ये देता येतात क्लस्टरमध्ये. हा एक फरक आहे. तरी सुद्धा
ज्या काही योजना पुढे सरकल्या असतील त्याच्याबद्दल नक्कीच आपण सकारात्मक विचार करू. शेवटी आपण कुणासाठी करतोय? आपण सर्वसामान्य लोकांसाठी करतोय. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. 11 महिने सरकारला झालेत. या सरकारच्या पाठीशी मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो, या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचा भक्कम पाठिंबा आणि आशीर्वाद आहे. आम्ही जे प्रस्ताव पाठवतो केंद्राला त्याच्यामध्ये एकही रुपया कमी न करता तसाच्या तसा प्रस्ताव मान्य केंद्राकडून केला जातो, याचा अभिमान आहे. सहकार क्षेत्र असेल, अमित शाह साहेब असतील आणि त्यांनी देखील आमच्या विनंतीला मान देऊन सहकार क्षेत्र अडचणीत होतं, सहकार क्षेत्र असेल, इतर सर्व उद्योग क्षेत्र असेल, 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स सहकार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी माफ केला. कोण करेल? कोण करेल? मागितलं पाहिजे आपण, विनंती केली पाहिजे आपण. आपण ताठ होऊन चालणार नाही, आपण कडकशिंग बनून चालणार नाही. कोण आणून देणार नाही तुम्हाला? गेल्या 11 महिन्यामध्ये जे आम्ही काम केलं, छाती ठोकपणे आम्ही निर्णय घेतले. एकही निर्णय कुणाचाही वैयक्तिक लाभाचा नाही केला आम्ही. सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, तरुण यांच्यासाठीच आम्ही निर्णय घेतले. मी कुणावर टीका करणार नाही, परंतु दुर्दैवाने सरकार स्थापन व्हायच्या अगोदर 2.5 वर्ष या सरकारला 10 वर्ष मागे नेण्याचं काम देखील झालेलं आहे. पण ज्या दिवशी मी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली त्या दिवसापासून जर पाहिलं आपण, सम मुंबई सकट जे अडथळे, जे प्रकल्प थांबले होते, थांबवले होते, ज्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर होते, सगळे आम्ही दूर केले आणि सगळ्या कार्यक्रम प्रकल्पांना चालना दिली. आमचा काही वैयक्तिक स्वार्थ नाही, एकच स्वार्थ, या राज्यातल्या जनतेचं भलं झालं पाहिजे, या राज्यातल्या लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे, एवढाच आमचं स्वप्न आहे, एवढंच आमचं स्वप्न आहे. आणि म्हणून हा क्लस्टर जे आहे, हे क्लस्टर ऐतिहासिक एवढ्यासाठी मी सांगतोय, फक्त ठाण्यापुरता हा मर्यादित विषय नाही, हा विषय मुंबई सकट MMR, मोठी शहर, धोकादायक, अति धोकादायक इमारती, यामध्ये लाखो लोक जे राहत आहेत, केतकर साहेब जे लाखो लोक राहत आहेत, त्यांचा जीव मुठीत घेऊन लोक राहत आहेत, त्यांच्यासाठी जीवन मरणाचा हा विषय आहे. आणि म्हणून मीरा भाईंदरचे आमदार इकडे आहेत, पावसाळ्यानंतर तुमच्या क्लस्टरला देखील आपण सुरुवात करू, तिथल्याही लोकांना आपण दिलासा देऊ. भिवंडी असेल, मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, हे सगळी शहरं जी आहेत, या शहरामध्ये मुंबई MMR आणि ज्या ज्या मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या धोकादायक अति धोकादायक इमारती आहेत, त्यांचा क्लस्टरचा मार्ग आपण मोकळा केलेला आहे, मोकळा केलेला आहे. यासाठी सरकारने जेवढे नियम बदलायचे तेवढे बदलून टाकले. मुंबईचं आपल्याला मी सांगतो, मुंबईमध्ये देखील काल श्रीकांत कुठल्या तरी कुठे गेला होता ट्रान्झिट कॅम्पच्या, शिवालिक बिल्डर कोण आहे तिकडे, त्यांनी ट्रान्झिट कॅम्प बांधलाय. 100-150 फुटाची खुराडे, माणूस कसा राहणार, कसा राहू शकतो माणूस? आज काही व्यवस्था नाही, पर्याय नाही आणि कुठे दुसरीकडे घर घेण्याची ऐपत नाही, म्हणून अशा प्रकारच्या घरांमध्ये राहण्याची वेळ लोकांवर आली आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो, मुंबई आणि ठाणे, मगाशी कुमार केतकर साहेब म्हणाले ठाणे पण कमी नाही, मुंबई प्रमाणे ठाणे देखील सुधारतंय, बदलतंय. आणि म्हणून मुंबईत देखील जे पुनर्विकासाचे प्रकल्प रखडलेत, 10-10, 20-20, 30-30, 40 वर्ष लोकांनी घर खाली केली आहेत, सोडून गेले आहेत, भाडं मिळत नाही, काही आत्महत्या केली आहे, काही लोक मरून गेले, कधी घर मिळणार त्यांना? कशासाठी सरकार, कुणासाठी सरकार, कुणासाठी नियम, कुणासाठी कायदे? मी आणि देवेंद्रजींनी ठरवलं,
जेवढे पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले आहेत हे सर्व प्रकल्प आपण तसं सिडकोनी इकडे घेतले, तसे सिडको म्हाडा MMRDA MSRDC महाप्रीत BMC हे सगळे मजबूत मोठे ताकदवार या सरकारी संस्था आहेत, ते स्वतः फंड उभा करू शकतात. ज्यांना भाडं मिळालं नाही 10-10 वर्ष त्यांना देखील त्यामधून आपल्याला काय मदत करता येईल, 1-2-3 वर्षाचं भाडं देता येईल का याचा देखील आपण विचार करतोय. आणि रखडलेल्या पुनर्विकासाचे प्रकल्प ज्या डेव्हलपरने सोडून दिलेले आहेत, जो करू इच्छित नाही करू शकत नाही, ते टेकओव्हर करून आपल्या शासनाच्या माध्यमातून हे प्रकल्प देखील कार्यान्वित करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. त्यामध्ये काही प्रीमियमचा विषय असेल, काही ओशीचे विषय असतील, असे अनेक काही फनेल झोनचे विषय आहेत. मुंबई आपल्या लगत आहे म्हणून मी सांगतोय, असे सगळे विषय नियम अटी शर्ती बदलून जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकलेला आहे, जसा ठाणेकर ठाण्याच्या बाहेर गेलाय, त्याला पुन्हा त्या मुंबईकराला मुंबईत आणण्याचं काम आपलं युती सरकार करणार आहे. आणि म्हणून त्यासाठी नियम कायदे जे काही बदलायचे ते सगळे आम्ही बदलू. आज मी एवढंच आपल्याला सांगतो, आज माझं तर हे स्वप्न आहे क्लस्टर, माझ्या सर्व सहकाऱ्यांचं हे स्वप्न आहे, सर्वसामान्य गोर गरिबांचं स्वप्न आहे. आणि आज जे काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे हे पाहायला बाळासाहेब आणि दिघेसाहेब असते तर त्यांनी या एकनाथ शिंदेची पाठ थोपटली असती, कारण त्यांनी देखील सर्वसामान्य माणसालाच न्याय देण्याचं काम केलं. त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या आशीर्वादाने आपण या राज्याचा विकास करतोय. मी तुम्हाला एवढंच सांगतो की अनेक वेळा अनेक आरोप झाले, प्रत्यारोप झाले, पण एकनाथ शिंदेने आरोपाला कधी उत्तर दिलं नाही. आरोपाला मी कधी उत्तर आरोपाने देणार नाही, तर कामातूनच उत्तर मी देणार, हा माझा स्वभाव आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आरोप झाले तेव्हा तेव्हा तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिलात. जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये दुःखाचे डोंगर आले, अडचणी आले, प्रसंग आले, तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात. हा किशननगरचा एकनाथ शिंदे तुमच्या आशीर्वादामुळे या राज्याचा आज मुख्यमंत्री झालेला आहे, या राज्याचा आज मुख्यमंत्री झाला आहे, मी कधीही विसरू शकणार नाही. आणि म्हणून किशननगर साईराज या सगळ्या पट्ट्यामध्ये, किशननगर पलीकडचा भाग या पट्ट्यामध्ये ज्या इमारती पडल्या त्या डोळ्याने मी पाहिल्या. आणि म्हणून सगळ्यात अगोदरचं क्लस्टर या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे, निर्णय आम्ही घेतला आहे. आणि म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, ज्यांनी ज्यांनी या प्रकल्पामध्ये सहकार्य केलं. या पुढे हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या संपूर्ण प्रकल्पामध्ये आपापल्या परीने जे जे काही सहकार्य आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे एवढीच विनंती आपल्याला करतो. आणि सर्व माझ्या कार्यकर्त्यांचं, सगळे इथे सगळे आहेत, राम आहे, योगेश आहे, एकनाथ आहे, कोण कोण आहेत, सगळे प्रकाश वगैरे सगळे, हे सगळे म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून या सगळ्या लढाईमध्ये होतात, सगळ्यांची नावं मला घेता येणार नाहीत, बबन आहे, सगळे आहेत. आणि म्हणून आज आपण सगळेजण व्यासपीठावर इकडे उपस्थित आहात, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. मुख्यमंत्री म्हणून मला मगाशी केळकर साहेब म्हणाले की हे क्लस्टर खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूपात आणायला, त्याची सुरुवात करायला मुख्यमंत्री व्हावं लागलं. आणि खरं आहे ते, मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की आज याची सुरुवात होते. पुन्हा एकदा
सगळ्यांना मनापासून मी आजच्या क्लस्टरच्या भूमिपूजन नाही तर प्रत्यक्ष कारवाईच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.